माळीवाडा ते शर्नापूर टी पॉइंट दरम्यान असलेल्या नाशिक महामार्गावर चार, आणि चार दुचाकी या वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या विचित्र अपघातामध्ये जखमी झालेल्या दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला तर इतर वाहनातील प्रवाशी हे किरकोळ जखमी झालेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्णापूर येथील शंकर उर्फ अजय सीताराम कान्हेरे हे आपल्या दुचाकीवरून माळीवाडाकडून दौलताबाद टी पॉइंट कडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव मारुती स्विफ्ट कारने त्यांना पाठी मागून जोराची धडक दिली या अपघातामधील दुचाकीवरील शंकर हे गंभीर जखमी झाले या घटने पाठोपाठच या स्विफ्ट कारला इतर चार कार एका मागे एक धडकल्या आहेत या चार वाहनांमध्ये सुद्धा अपघात झाला आणि यानंतर पुन्हा एक दुचाकी येऊन याच गाड्यांना धडकली यामधील दुचाकीस्वार हा किरकोळ जखमी झालाय ही घटना सात मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे धुलीबंधन असल्याने मोठ्या संख्येने वाहनधारक हे मध्य धुंद अवस्थेमध्ये आढळून येत होते प्रत्यक्षदर्शनच्या म्हणण्या सार या स्विफ्ट कार मधील युवक हे मध्यधुंद अवस्थेमध्ये होते या मध्यधुंद अवस्थेमध्ये त्यांनी दुचाकीला पाठीमागून धडक दिली या घटनेनंतर कार मधील सोडून पसार झाले या घटनेनंतर दौलताबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले या अपघातात कारणीभूत ठरलेल्या वाहनावर दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तडवी हे करत आहेत जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद